रंगनाथ कोणती गोष्ट सांग मला, इतकी वर्ष काय लपून ठेवलंयस तू? तू माझी दादांचा मुलगा नाहीयेस शैदीप, तुमचा मुलगा नसतोय तो सूर्या दादाचा मुलगा असतो. जयदीप दार उघड की. जयदीप परत दार उघड ना, चौथ्यांदा आले मी. जयदीप उघड की रे दार. असं काय करायलाय, एवढं काय विचार करायलाय, उघड ना दार. हे बघ, जवळ तू दार उघडत नाहीस ना तवर मी हिथंच थांबणार. आता तू माझ्यापासून लांब पळणार वय. तुला असं बघायची सवय नाही, अजून किती दिवस तू असंच राहणार आहेस? बाकी समज जाऊ दे, पण तुझं माझं नातं बदलू शकणार आहे का सांग की? तुझं माझं बी जाऊ दे, तुझं माई दादांचं नातं बदलू शकणार आहे का? इतक्या वर्षांचं तुमचं नातं असं एका दिवसात बदलू शकत सांग की? बोल ना काहीतरी. पण एक काम करू, दोन दिवसासाठी ना कुठेतरी बाहेर जाऊ, हवा पालट कराय. काय सांगावं, बाहेरची हवा बदलली की तुझ्या आत जो बदल व्हायलाय तो बी थांबल. आता सगळंच बदललंय. काय चाललंय तुझं, अजून बी रडायली असवाय? गौरी लय मोठी चूक झाली असती ग माझ्याकडनं. अंबाबाई काय केलंस ग तू, हे माझ्या आत्ता काय केलंस? अग त्या रंगनाथ बरोबर मला बी नेलं असत, गुपित आमच्या बरोबर गेलं असत की ग? कम कम मा, यात तुझी काय चूक आहे? तुला कोणी दोष दिलाय का? आणि तुला जर कोण काही बोललच ना तर दुर्लक्ष कर, नाहीतर सरळ मला सांग. सगळं हेच कुठून टाकलं असतंय की गंभीर बोलून? अम्मा तू हे बोलून चूक केली नाहीस, ही गोष्ट इतकी वर्ष लपून चूक केलीस. पण सूर्या दादाने वचन दिलं होतं ना ग तस? अगं पण हे वचन तुला काल मोडावं लागलंच की? मग आधीच मोडलं असतं तर इतकं तर झालंच नसतं कोणाला. आणि सत्य सांगणं चुकीचं नाही,
ते सत्य दडवल्यानं घोटाळे होते आणि सत्य कधीच दडून राहत नाही अम्मा. प्रकावराबाई अहो काय भानगड तरी काय नाही. दोन दिवस आम्ही ओवीला भेटायला गेलो होतो ना व त्यामुळे आता आलं नाही. काय झालंय काय नेमकं? अहो लई सुपर ही ड्रामा मिस केलाय तुम्ही. ड्रामा म्हणजे आता कुणी काय केलं अजून? म्हणजे तुम्हाला कुणी काय सांगितलं नाही? कुणी फोन पे केला नाही? अहो कोण फोन करणार आहे? बर मी बी जयदीप रावासने फोन करतोय ते बी उचल ना तो. हा ते बी फोन कसा उचलणार म्हणा. म्हणजे नाही मी माईला बी फोन केलता तर ती काय म्हणाली की नाही फोनवर नाही भेटूनच बोलायचंय इकडं या म्हणून आलो. पण काय झालंय काय? अहो लई मोठं काय झालंय तुम्हाला माहित नाही तुम्ही काय मिस केलंय ते. बर काय झालंय आणि जयदीपराव कुठे आहेत? त्यो बाहेर गेलाय आणि एवढं काय बी कांडबिंड झालेलं नाही. तुला तसं वाटणं साहजिकच आहे ग. अरे वा थोरलंय जावाई बापावनी कधी आलेत म्हणायचं. अहो तुम्हीच थोरलं म्हणजे आता धाकलं कोणी अजून? उद्या भाऊजी त्यांना अजून काय माहित नाही हो. नसू देत ते सांगायची जबाबदारी बी तुम्ही नका घेऊ. अनावं उठून बसा की दाजी आलेत. ते सारखे सारखेच येतात म्हणून काय मी झोपायचं नाही वय. मल्हार भाऊ राहू द्या. बर काय झालं ती कळलं का आम्हाला? तेच की बर आणि माहित आता कुठे आहेत? रेणुकाताई मालकीन बाई देवळात गेले. असं काय? ओ अहो दादा आलेत. ते बी सारखे सारखे जातात. काय आम्ही झोपायच. या दादा बसा बसा. दादा एकटेच आलात? जावई बापू कुठे? शालिनी वहिनी हे काय चाललंय तुमचं माग धरणं? माझ्या रंगावर जाऊ नका. एवढ्या उजेडच बी तुम्हाला दिसत नाही. मी माग धरणं ऐकलंय जावई बापू कुठे जावई बापू कुठे काय चाललंय? अहो दादा आता तुम्ही काही एकटेच जाऊ नाहीत या घराचे. या घराला अजून एक जावई मिळालाय. जरा बी दम धरवा ना बाई तुम्हाला. म्हणजे आज ना उद्या यांना कळणारच आहे. एक तर आपल्यालाच एवढं मोठं गुपी तितक्या वर्षानंतर कळलं त्यांना तर लगेच समजलं पाहिजे. काय झालंय काय? हा जाऊ बाई सांग. मीच बॉम्ब टाकूय. ओलाओ बर रेणुवंच ऐकण्याच्या आधी जरा आजूबाजूला आधार शोधा. मी जे सांगणार आहे तुम्हाला ते ऐकल्यानंतर लई मोठा धक्का बसणार आहे. हे बघा तिला कुणाच्या आधाराची गरज नाही. मी आहे तुम्ही बोला बघू. तुम्हाला तर मोठ्या आधाराची गरज आहे. तुम्ही ऐकल्यानंतर तर तुम्हाला डबल धक्का बसणार आहे. तर आपली अम्मा आहे ना ती आपल्या घरातून 5 लाख रुपये चोरून एका माणसाला द्यायला चालली होती तेव्हा आम्ही तिला पकडली. आणि मग तेजीत तुमचा मुलगा नसतोय तो सूर्यदादाचा मुलगा असतो. पण हे मी खरंय
गौरी तुमची मुलगी असते काय? गौराबाई हे समज खरं आहे का? शेखर दादा हे खरं असेल नाही तर खोटं असेल आपल्याला काय फरक पडतो ना? हे बाई तुला फरक पडत नसेल, आम्हाला फरक पडतो. दादा काय हे समज खरं आहे का? हा नाही म्हणजे अम्मानी खरंच आदला बदल केली होती का तुमच्या मुलांची? अम्मानीच सांगितलं तसं. रेणुका ताई त्यांना तरी खोट बोलायची काय गरज आहे? तरी जयदीपरामाचा फोन उचलना झालेत. कामात गेले असतील. हा तर मला असं म्हणायचंय, काल अम्माने जे काही सांगितलं ते रचून सांगितलं का सत्य सांगितलं हे शोधून काढायला पाहिजे. मी म्हणलं ना मला काही बी फरक पडत नाही, जे काही बी असेल समजा पहिल्यासारखं आहे, काही बी बदललेलं नाही. मी पण म्हणलं ना आम्हाला फरक पडतो म्हणून. ते काय नाही, सत्य काय ते समोर आलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी एकच उपाय आहे. माई दादा गौरी जयदीप यांची DNA टेस्ट झालीच पाहिजे. त्याची काय बी गरज नाही. काय होणार यानं? माझं माई दादांशी रक्ताचं नातं आहे का नाही हे सिद्ध होणार आहे ना? अहो त्याच्या बी पलीकडचं नातं आहे माझं त्यांच्याशी. हा इशे भावनेचा नाही आहे गौरी, हे कुटुंब आहे ना आपलं, मग इथं सगळ्यांचा विचार करायला नको. करेक्ट आहे. हे सगळं करून जर आम्हाला कळणार असेल तू आमची धाकटी बहीण आहेस का जय आमचा धाकटा भाऊ आहे तर काय हरकत आहे? खरंच किर म्हणजे गौरी तू माझी धाकली बहीण आहेस? आओ गौरी माझी धाकली बहीण आहे. ठरायचंय ते अजून ठरायचंय. अजून काय ठरायचंय? हो आम्हाने सौतानी सांगितलंय समज. आम्ही बी ऐकलंय पण मला एक सांगा दादा, एवढं मोठं गुपित कालच कसं काय अम्मानं सांगितलं? घरामध्ये एवढं रामायण कितीतरी वेळा झालंय तवा काही बोलली नाही अम्मा, कालच बरी वकली का? तुम्हाला माहित नाही वय, अम्माचा ना इलाज झाला म्हणून तिला हे सत्य सांगावं लागलं. चालतंय की मग, मी कुठं नाही म्हणायलीये. पण मग जर खरंच गौरी माई आणि दादांची लेख असल तर मग DNA टेस्ट करायला कशा पाहिजे घाबरायली ती? प्रश्न घाबरायचं नाहीये बहिणी, मी म्हणते याची गरजच काय? नाही गौरी, मलाही वाटतं की आपण DNA टेस्ट करायला हवी. जयदीप अरे तुला का गरज वाटायली या टेस्टची? मला माहिती अम्मा खोटं बोलणार नाही, रंगनाथने ही स्वतः मला ही गोष्ट सांगितली आहे. तरीही खात्री करून घेण्यासाठी आपण DNA टेस्ट करून घेऊया. जयदीपराव अहो हे सगळं कसं शक्य आहे? ही का पिक्चरची स्टोरी आहे का? मुलांची आदला बदल म्हण. नाही नाही हे समजो थोतांड आहे थोतांड. दाजी आता दाजी तरी कसं म्हणू मी तुम्हाला? जयदीपराव इतक्या लगेच परका झालो मी.
अहो म्हणजे आता साडू आहोत आपण. ती सोडावं तुम्ही मला दाजीच म्हणा, पण माझं म्हणणं नीट ऐका. पहिलं त्या आम्हाला सायटीला घ्या. बघा मला याद बी त्या शालिनी वहिनींचा डाव्याचा डाऊट यायलाय. नाही दाजी, इतक्या मोठ्या नाही आहेत त्या. याच्या अगोदर त्या बाईनं काय काय डाव केलाय विसरलाय वे? तसं नाही हो, आय मीन हा सगळा नियतीचा खेळ आहे, डेस्टिनी. दादासाहेब शिर्के पाटलांचा मुलगा, इतकी वर्ष प्राऊडली हे भूषण मिरवलं होतं मी, पण रंगनाथच्या एका वाक्याने सगळं गळून पडलं. कसं शक्य? नाही नाही, तुम्ही DNA टेस्ट करा आणि बघाच. ह्यात बी माझंच म्हणणं खरं होणार आहे. तुम्ही दादा आणि माईंचे चिरंजीव आहे हे सिद्ध होणार आहे. आम्हाला इतिहास पाहिजे. आम्हा जे काय सांगायले ना ते आम्हाला काही पटलेलं नाही. चौथाचं महत्व वाढवण्यासाठी बी सांगितलं असेल तिने. मला तर यात वेगळाच डाऊट यायलाय. म्हणजे आम्हा स्वतःहून हे सगळं बोलली का तिला कुणी बोलायला लावलंय? टॉमना कळला नाही. मला माहित होत समजे आधी माझ्यावरच संशय घेणार म्हणूनच आणि मीच DNA टेस्ट करायला सांगितली. करायची सर टेस्ट. हा आणि कसे भाऊजी? भाऊजी म्हणायला जरा ऑड वाटायले, पण सध्या भाऊजी. हा तर आजच्या आजच DNA टेस्ट करून घ्या. माझ्या ओळखीचे डॉक्टर आहे, त्यांना मी सांगितले, ते रिपोर्ट लवकर देतील आपल्याला. चालतंय ना? चालेल. मग आता तुमचं चालू द्या, बसा. ह्या बाईचं ना मला एक कळत नाही, हिच्या कोणत्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवायचा. ही काळ्या माझ्या संघ आणखी 4 जणांना PhD करावी लागल. हो जाऊ बाई. हो मगाशी मला काही बोलता आलं नाही समजण्यासमोर. एवढ्या हुशार समजता स्वतःला, स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय तुम्ही. कशाला ती टेस्टची बिस्टची नाटक काढायची? हुशारीचा ना आपला काही संबंध आहे? नाही ना. वो मग समोरच्या हुशार माणसानं डाव टाकला तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा. गुरुदेव सुरू करा प्रवचन. अग येडे, नशिबानं आपला भाचा आपल्यावर उलटवलाय, तो परत पलटवण्यासाठी मी एवढाव टाकायला. तर इसकटून सांग बर. ऐक, DNA टेस्ट करायची ना गो. ही टेस्ट माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत भद्रे, त्यांना करायला लावणार आहे. काय सांगायला? म्हणजे अधिक तयार होईल का त्याला? त्याचा बाप बी तयार होईल. होईल काय, झाला बी तयार. आता त्याच्याच रूम मधून आली मी. काय सांगायला? आता माझ्या ध्यानात यायलंय, तुम्ही त्या टेस्टचे रिपोर्ट फिरवणार. निकाल आपल्या मनासारखा नाही आला तर तो बदलणार. पण काय अघटित घडलं तर? बोलली परत निगेटिव्ह बोलली. हे बघले मोठं घबाड लागले आपल्या हाताला मोठं. ते जाऊ द्यायचं नाही, पॉझिटिव्ह बोल. अशी परिस्थिती निर्माण करायची ना. काटा पडला तरी आपली बॅटिंग, छापा पडला तर त्यांची बॉलिंग. म्हणजे बिस्किट का? गौरी 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 कसलं भारी ना ग. आपण दोघी जर का खरंच बहिणी बहिणी असलो तर काय भारी मज्जा येईल. तुला सांगू, मला ना लहानपणापासूनच असं वाटायचं की आपल्याला बी एखादी बहीण असावी. सगळे भाऊच ना ग, माझ्या मनाचं जाणून घेणार कोणीच नव्हतं. म्हणजे आजवर तुम्ही मला तुमची बहीण मानलंच नव्हतं वय?
ए अग विडी का असं नाही, पण शेवटी मानलेलं नातं आणि रक्ताचं नातं ह्यात फरक असतोच ना. आता ज्याला पण बघ कसा फरक जाणवायला लागल तो. आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचलली आहे, तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं युट्यूब चॅनल बघायचंय आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.